मध्ये आपल्याला तिथं स्पॉन्सरशिप मिळत नव्हती, बऱ्याच काही अडचणी होत्या, पण पुनीतरावांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक मंडळाला तुम्ही मदत केली, त्याला खरंच मी मग अशी म्हणतो दिलदार राहावं लागतं आणि तुम्ही दिलदार आहात. तुमचे पोस्टर इतके लागले होते आम्हाला असं वाटलं की आता तुम्ही लोकसभेला उभं राहता का काय, पण तुम्ही राहिला नाही त्याच्यावरनं कळतं की तुमच्यात ती दाना देणं. तर काही लोक इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नुसते पोस्टरबाजी करतात, पैसे देतात नाही देत मला माहित नाही, पण तुम्ही पैसेही दिले, पोस्टरही लावले, इलेक्शनला उभं राहतात काय अशी सुद्धा चर्चा झाली होती, पण तुम्ही नाही राहिलात, म्हणजे तुम्ही मनापासून या सर्व लोकांबरोबर आहात ते कुठेतरी सिद्ध होतं असं मला वाटतं. पण येत्या काळामध्ये जर विचार असेल तर नक्कीच सांगा, आपण मित्र आहोत, आपण चर्चा करू त्याबाबत उद्या काय, कारण शेवटी पार्लमेंटमध्ये सुद्धा नाहीतर विधानसभेमध्ये सुद्धा आता ते बघावं लागेल, पार्लमेंट किंवा विधानसभा तिथं आपल्याला वादन हे करावंच लागतं, पण तिथलं वादन त्याला वादन आम्ही म्हणत नाही, त्याला आम्ही वाजवी म्हणतो, कारण आम्हाला वादन जमत नाही. पण म्हणतात ना काय की शाब्दिक वाजवायचं असेल तर आम्ही त्यात नक्कीच पुढे असतो, पण आता फक्त वाजून चालत नाही, त्याला काम सुद्धा करावं लागतं. येत्या काळामध्ये आपण नक्कीच त्या पद्धतीचं जे कुठलं काम असेल ते एकत्रित तिथं करूया. त्याच्याचबरोबर अनेक आपल्या सर्वांना अडचणी आहेत याचे